ईडीचं पथक जे आहे ते रत्नागिरीतील दापोलीमध्येही दाखल झालेलं आहे. परब यांच्या मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्टवर ईडीची छापेमारी सुरू आहे. साई रिसॉर्टवर 3 अधिकारी चौकशी करतायत. रत्नागिरीतील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील अनिल परब यांचं साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर असल्याची तक्रार माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. सीआरझेडचं उल्लंघन करून साई रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता आणि त्यावरून ही कारवाई सुरू आहे. तर आज अनिल परब यांच्या घरावर छापेमारी करण्यात आलेली आहे आणि सकाळपासून नेमकं काय काय घडलेलं आहे पाहूयात. सकाळी 7 वाजता ईडीचे अधिकारी परबांच्या घरी दाखल झाले. वांद्रे तसंच मरीन लाईन्सच्या घरी ईडीनं छापेमारी केलेली आहे. खासगी निवासस्थान आणि शासकीय निवासस्थानी छापेमारी झाली. परबांशी आर्थिक व्यवहार असणाऱ्या बिल्डरवर देखील यावेळेस धाड पडलेली आहे. दापोलीचं रिसॉर्ट विकणाऱ्या साठेंच्या घरावर यावेळेस ईडीचे अधिकारी पोहोचले, धाड टाकलेली आहे. विभास साठेंच्या पुण्यातील 2 घरांवर यावेळेस ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. परवानवरील धाडींमागे सचिन वाझेचा कबुली जबाब असल्याचं देखील सांगण्यात आलंय. तर परवानी पोलीस बदल्यांमध्ये 20 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. रत्नागिरीतील रिसॉर्टवर देखील ईडीचं पथक 7 वाजता पोहोचलं. अनिल परब सध्या शासकीय अजिंक्य तारा या बंगल्यात आहेत आणि त्या ठिकाणी ईडीचे वरिष्ठ अधिकारी देखील आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे